नमस्कार, सर्वांत बुलेटिन मध्ये आपले स्वागत. आज 11 जून 2020 सकाळचे 7 झालेत. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. नगर जिल्ह्यात बुधवारी 6 करोना बाधित आढळले. यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 232 वर पोहोचला आहे. 20 रुग्णांनी करोनावर मात केली असून त्यात एका 85 वर्षे आजींचा समावेश आहे. जिल्ह्यातील करोनामुक्त झालेल्यांची संख्या 161 झाली आहे. करोना काळात आंतरजिल्हा प्रवास बंदी आदेश झुगारून संगमनेरच्या करोनाबाधित नायब तहसीलदारांनी पुणे प्रवास केला. आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गुन्हा मागे घेण्यासाठी बहिष्कार टाकण्याचा इशारा महसूल कर्मचाऱ्यांनी दिला आहे. सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील एक जण कोपरगाव शहरातील एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी आला होता. तो करोना बाधित आढळला आहे. त्यामुळे या रुग्णाच्या संपर्कात आल्याने रुग्णालयातील डॉक्टरांसह 7 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे. राहता शहराच्या मध्यवस्तीत चालणाऱ्या एका जुगार केंद्रामुळे कोरोना पसरल्याची चर्चा आहे. त्यामुळे येथे पत्ते खेळणाऱ्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे. यातील काही अद्याप पसार आहेत. दरम्यान शहरातील प्रतिबंधित क्षेत्र सील करण्याची पद्धत सध्या चर्चेत आहे. गंगागिरी महाराजांच्या हरिनाम सप्ताहावर यंदा कोरोनाचे संकट आहे. लाखो भक्तांच्या उपस्थितीमुळे हा सप्ताह चर्चेत असतो. श्रीरामपूर शहराजवळ शिरसगाव हद्दीत ऑगस्ट महिन्यात सप्ताहाचे नियोजन आहे. मात्र प्रशासनाकडून परवानगी मिळाली तरच सप्ताह होणार आहे. परवानगी मिळावी म्हणून सप्ताह कमिटीने जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला आहे. भंडारदरा पाणलोटात सुरू असलेल्या पावसामुळे बुधवारी दिवसभरात 16 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली. धरणात सायंकाळी 3622 दशलक्ष घनफूट पाणी साठा होता. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. नशिबाने मिळालेल्या मुख्यमंत्री पदामुळे फडणवीस मोठे झाले. त्यांनी आता गप्प बसणे गरजेचे आहे असा टोलाही त्यांनी लगावला. नगर येथे प्रशासकीय बैठकीनंतर ते बोलत होते. करोना काळात पालकांकडे शुल्काचा तगादा लावणाऱ्या शाळांविरुद्ध शिक्षण विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. तक्रार आल्यास चौकशी करून कारवाईचे आदेश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागाने काढले आहेत. नाशिक जिल्ह्यातील सुरगणा येथील नायब तहसीलदार राजाराम गायकवाडसह पत्नीवर अपसंपदा प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते खेडगावचे रहिवासी आहेत. त्यांनी यापूर्वी नगर जिल्ह्यात सेवा बजावली आहे. या होत्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सार्वमत किंवा देशदूत .com या वेबसाईटला भेट द्या. नमस्कार.